तिकडे भी झालेले आहे तिथे सगळीकडे तसं आहेच पानं खाल्लेले चिंते याला तुपार चाळणीच करून टाकलेली है का त्याच्यावर घेऊन आळाई येतो कशा त्याच्यावर टुकते आळाई आता हा हा ఇరవై అడై పోయి పనగ కుర్తున్నారు సాపడలేదు मी पारेगाव येथील शेतकरी असून मी 10 एकर क्षेत्रामध्ये सोयाबीनची पेरणी केली आहे. सुरुवातीपासून नांगरटी मशागत करणे बी पेरणी करणे असा माझा साधारण तणनाशक लेबरची मजुरी असा 30,000 रुपये एकरी खर्च आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मोठ्या प्रमाणात आळेचा प्रादुर्भाव हिरव्या आळेच्या पानं कुटण्याचा प्रादुर्भाव दिसतोय आणि असं जर पुढे चालत राहिलं तिचं प्रमाण जर वाढलं तर पूर्ण पीक हातातून नष्ट होईल. ते शासनाने होतो येईल ते याच्याकडं त्वरित लक्ष देऊन मदत करावी. मी पारेगाव येथील 10 ते 11 एकरमध्ये माझ्या शेतात सोयाबीन लावलेली होती. त्या सोयाबीनला आत्तापर्यंत 3 ते 4 स्प्रे झालेले आहेत आणि त्याच्यावर एक हिरव्या प्रकारची आळाई पडलेली आहे. त्या आळाईने पूर्ण पानांची चाळणी चाळणी करून टाकलेली आहे. त्या पानांवरती बघितली आळाई तितकी हिरव्या प्रकारची भयंकर आळाई पडलेली आहे. आत्तापर्यंत स्प्रे करून कोणताही त्याच्यावर हे झालेला नाही आहे. आत्तापर्यंत त्याला अजून नवीन परत एकदा स्प्रे मारले त्याच्यावर पण त्याचा काही प्रभाव झालेला नाहीये. तर ह्या मला आतापर्यंत खर्च आलेला आहे 1.5 लाख रुपये सगळं औषध वगैरे हे सगळं. तरी अजून परत स्प्रे करावं लागणार आहे आणि आतापर्यंत लावायचा खर्च आलेला आहे टोटल 1 एकरी 30,000 रुपये. मी 10 एकर सोयाबीन लावलेली 1.5 लाख रुपये मला आतापर्यंत खर्च आलेला आहे आणि शासनाने त्वरित त्याच्याकडं कृपया लक्ष द्यावे आणि मदत जाहीर करावी.